नमस्कार, मी एक आई या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी शिवानी गवळी गाडे तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवर नवीन असाल, तर आत्ता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. किंवा तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीच्या बटनवरतीसुद्धा क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. तर तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. तर वेळ न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला महत्त्वपूर्ण सूचना अशी आहे की व्हिडिओ कंटिन्यूली बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण अशी माहिती मिळेल. अर्धवट माहिती मिळणार नाही, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा जो आपला टॉपिक आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे, खूपच महत्त्वाचा असा टॉपिक आहे की गर्भधारणेसाठी अशी कुठली एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपले अंडे हे फुटतील, त्याचप्रमाणे सक्सेसफुल इम्प्लांटेशन होईल, सक्सेसफुल गर्भधारणा होईल, यशस्वी गर्भधारणेसाठी काय करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काही गोष्टी आपल्या सहजपणे उपलब्ध असतात, परंतु त्या आपल्याला माहिती नसतात. आपल्या घरामध्ये किंवा कुठेही सहजपणे त्या मिळतात, परंतु आपल्याला ती माहिती नसते आणि त्याच्यामुळं आपण लवकर आई होऊ शकत नाही. तर ते सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बीटरूट हे गर्भधारणेसाठी खूप महत्त्वाचे अशी कामगिरी बजावत असतं, आपल्या घरामध्ये सहज असं उपलब्ध असतं, त्यामुळे आपण त्याच्या सेवनाने लवकरात लवकर गर्भधारण करू शकतो. याच्यामुळे ओव्युलेशनचा अडथळा लवकर दूर होतो, त्याचप्रमाणे सक्सेसफुल इम्प्लांटेशन होते. व्यवस्थितपणे स्पर्म आणि एग यांचं इम्प्लांट होऊन व्यवस्थितपणे गर्भ राहतो. तर त्यासाठी बीटरूट खूप महत्त्वाची कामगिरी बजावतं. याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह हे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि त्याच्या ते आपल्या आरोग्यासाठीसुद्धा अत्यंत फायद्याचं आहे. त्याच्यामुळं आपलं रक्त शुद्धीकरण करण्यालासुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होतो. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बीट्समधून मिळतात आणि त्यामुळं ते आपल्यासाठी खूप फायद्याचं आहे. त्याचबरोबर स्त्रियांच्या ज्या समस्या असतात, ज्या पिरियड्सच्या दरम्यानच्या समस्या असतात, अनियमितता वगैरे, हे सर्व त्यांनी दूर व्हायला खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होतो. तर आपला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे गर्भधारणेसाठी त्याचा खूपच जास्त प्रमाणामध्ये फायदा होतो. बीज निर्मिती करण्यासाठी बीट्स रूटचा खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होतो. त्याचबरोबर पुरुषाचे जे स्पर्म असतात याची क्वालिटी चांगली राहण्यासाठी, त्याचा जीवनकाल वाढवण्याचा काम हे बीटरूट्स करत असतं आणि याच्या सेवनाने स्त्री आणि पुरुष दोघंही याचं सेवन हे करू शकतात. याच्या सेवनाने खूप लवकरात लवकर तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे याचं सेवन हे कसं करायचं आणि किती दिवस करायचं, पाळीच्या कुठल्या दिवसापासून याचं सेवन स्त्रियांनी करायचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे, ज्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही गर्भधारण करू शकता. तर याचं ज्यूस बनवूनही तुम्ही सेवन करू शकता, किंवा कुठल्याही भाज्यामध्ये आपण त्याचं कोशिंबीर वगैरे बनवू शकतो, कट करून वगैरे तुम्ही ते खाऊ शकता, किंवा मग काहीही बनवू शकता. त्याचा गाजराच्या हलव्याप्रमाणे त्याचा तुम्ही हलवा बनवू शकता, भाजीमध्ये वापरू शकता, तुम्हाला ज्याप्रमाणे वाटेल, जसं वाटेल, योग्य वाटेल, कटलेट बनवून खाऊ शकता. कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्याचं सेवन करायचं आहे, पण डेली करायचं आहे, एकही दिवस असा जाऊ द्यायचा नाही मधामध्ये. तुम्हाला तुमचा पिरियड सुरू झाला की समजला आता की आपल्याला पिरियड आला, तेव्हापासून तुम्हाला हे बीटरूट खायला सुरुवात करायचं आहे. तर पाळीच्या 7व्या दिवसापर्यंत म्हणजे 7 दिवस कंप्लीट तुम्हाला खायचं आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की उत्साहाने सुरुवात तर करतो, 1-2 दिवस असं खातो आणि नंतर मग सोडून देतो, त्याच्यामुळं आपल्या त्याचा कुठलाच फायदा होत नाही. तर कंटिन्यू तुम्हाला खायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ज्यूस नाही प्या वाटत, तर कधी कटलेट बनवा, कधी भाजीमध्ये टाका, कसंही ॲड करा, कधी हलवा बनवा, काहीही करा, पण 7 दिवस कंटिन्यू तुम्हाला खायचं आहे. तुमच्या शरीरामध्ये 100 ग्रॅम बीटरूट्स दाणं गरजेचं आहे. ते तुम्हाला गर्भधारणेसाठी खूप जास्त फायद्याचं ठरेल. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मिश्रांनासुद्धा हे देऊ शकता, याच्यामुळेसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होतो. आणि तुम्हाला हे पाळीच्या पहिल्या दिवसापासून का खायचं आहे, तर पहिल्या दिवसापासून 7 दिवसापर्यंत तर जर तुम्ही याचं सेवन केलं तर फर्टायलायझेशन होण्याला खूप जास्त फायदा होईल. तुमचं 11व्या दिवशी, 12व्या दिवशी, कुणाचं 13व्या दिवशी जसं फर्टिलायझेशन होणार, तसं तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होईल आणि लवकरात लवकर गर्भधारणा होईल. तर त्यासाठी तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला ओव्युलेशनसुद्धा
काही स्त्रियांना काढणं अवघड जातं किंवा वेळेवर ओव्युलेशन होत नाही तर याचा खूप जास्त फायदा होईल. तुम्ही जर पाळीच्या पहिल्या दिवसापासून 7 दिवसापर्यंत जर खाल्लं तर योग्य त्या वेळीस तुमचं बरोबर त्याच दिवशी ओव्युलेशन होईल. ओव्युलेशनच्या दिवशी त्याच्यामुळं काय होईल तर लवकरात लवकर गर्भधारणा होईल आणि त्या दिवशी तुम्ही रिलेशन ठेवलं तर लवकरात लवकर तुम्हाला सक्सेसफुल गर्भधारणा होईल. आता तुम्ही गर्भधारणेसाठी कधी प्रयत्न करायचे आहेत तर मासिक पाळीच्या 7 दिवस तर तुम्हाला हे खायचं आणि 11व्या दिवसापासून तर 19व्या दिवसापर्यंत तुम्हाला गर्भधारणेसाठी प्रयत्न करायचे आहेत जेणेकरून कुठल्या तरी एका दिवशी तुमचं सक्सेसफुल इम्प्लांटेशन होईल आणि लवकरात लवकर तुम्हाला गर्भधारण होईल आणि तुम्ही आई व्हाल. तर हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला किती माहिती मिळाली. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्थ रहा, मस्त रहा, काळजी घ्या, टेक केअर, बाय बाय. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न शंका असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. चला भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.